श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनतर्फे शांतिधाम स्मशानभूमीत कापूर रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले कापूराचे रोप हा वटवृक्षात रूपांतर झाल्यास तब्बल अर्धा किलोमीटर परिसरातील नागरिकांना भूमीतील उग्र वास जाऊन कापुराचेच वास पसरण्यास मदत होऊन भविष्यात स्मशानभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असे प्रतिपादन यमराया फार्मास्युटिकलचे एम डी आणि श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा यांनी केले आहे खास करून नाशिक येथून मागविलेल्या कापूर रोपाचे वृक्षारोपण रविवारी सकाळी पद्मशाली समाजाच्या शांतीधाम स्मशानभूमीत राष्ट्रीय हातमाग दिन महर्षी मार्कंडे महामुनींचे रथोत्सव आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधून श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे याप्रसंगी ते बोलत होते यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सहसचिव अंबादास बेंगी माजी कार्यकारिणी विश्वस्त सदस्य अशोक यनगंटी सामाजिक कार्यकर्ते दत्तू पोसा वेणुगोपाल कोडम यांच्यासह आदींची उपस्थिती होती ते पुढे म्हणाले कापूरच्या वृक्षामुळे शांतीधाम स्मशानभूमीत येणाऱ्या बांधवांना आणि स्मशानभूमीच्या बाहेरून जाणाऱ्या नागरिकांना एक प्रकारे उग्र वासापासून आझादीच मिळेल कापुराचे रोप नाशिक येथून फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी विशेष प्रयत्न करून मागविले होते यावेळी श्री मार्कंडे जनजागृती संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर व्यंकटगिरी इंजिनियर विनोद सग्गम आदींचे सहकार्य मिळाले आहे